mai multă lume mai bine, mai am văzut ce trebuie mă dacă mă iați, ce trebuie mă dați, eu am comprat la care cum ai dat la lui Smart Sar, care așa nu-i nimic de ajută mai trai. Ne-aș șetcărăna pramărit mărit că ședet la ideea să fie cam cărtai. Asta e trebuie să ai, necă subăt, chimic e cea, ușești, tărnier, șantărnie unul. Doctor Swati Kadam Madam, apoi asta 3 tarkhela Savitrimaichi Jayanti tarkhela 2 dinsani. Ani apoi mai mari krushi kadya krushi Savitrimaichi Jayanti ai tiji par apoi shikyo doctor apoi ai tiji par apoi ai tiji par apoi. Tomar, Kiran Manwade sir, apne taluke ke krushi adhikari Sate sir, apne Parke sir, karyakramala upasthit, मंचावरील सगळे मान्यवर म्हणजे कृषी विद्यालयाचे प्राचार्य रमेश पाटील सरांपासून तर आपल्या तालुक्याच्या कृषी विभागाच्या सगळ्या टीमपासून जळगावला आलेल्या सगळ्या टीमपासून आमचे सुरू गावसेपासून तर आपल्या तालुक्याचे काम करणाऱ्या आत्म्याच्या पवार सगळी टीम नेतानामध्ये झाला पाहिजे मुखेडचे आम्ही बोलतो या ठिकाणी शिहरगावचे पिंपरीचे क्षेत्रीय सुभाषपासून शिहरगावचे आमचे सगळे आणि ज्यांनी सांगितलं की जमीन परिवहन करा
आणि त्यावेळी थोडं कृषी विभाग आणि सुभाष बाळकरांचं थोडस वैचारिक बोंधोबंद झालं काही ठिकाणी. एनपीकेला ते म्हणायचे ना पी के म्हणायचे ते, म्हणजे आपण एनपीके म्हणतो ना तर एनपीकेला ते काय म्हणायचे ना पी के, आणि त्याच्यावर थोडस वाद काही व्हायचे पण ते वैचारिक वाद होते, ते काय असे वैयक्तिक वाद नसते. आणि सुभाष बाळकरांनी त्यावेळेस मला आठवतं की जमीन पैलवान करा तुम्ही जे करतात जे आपल्या आजोबा करायचं, मला आठवतं की मी दरेगावला ज्यावेळेस होतो त्यावेळेस आजोबा आदल्या दिवशी आम्हाला सांगायचे गोपुत्र घेऊन या, त्यांनी शेर आणायला सांगायचे, वारवाची माती आणायला सांगायचे, आणि आमचं आजोबांचं रेशन दुकान होतं त्यात बसवायचे, त्या सरकीला लेपायला लावायचे, सावलीमध्ये ते वाळवायचं आणि मग सकाळी सरकी त्या ठिकाणी टोपर किंवा पेरणी त्या ठिकाणी आपण करायचो. तेव्हा बाहेर जायचं की व्हीटी पॉडकास्टच्या माध्यमातून
जमीनमध्ये आपण वीस आठ रुपये काय हा प्रश्न द्यायला लागला. त्या वीस पडायला लागला तर तुम्ही पाणी मागायला लागले. ज्या आपल्याला एक पाणी लागेल त्याला दोन द्यावं लागतं, त्याला दोन द्यावं चार द्यावं लागतंय. आणि मग आमची जी गाडी आई आपण जेव्हा म्हणतो ती सुटी आपली पाहिजे ती मात्र आम्ही त्याच्यात वीस टाकायला लागलो आणि आमच्या आईला आम्ही वीस देतो का काय हा प्रश्न मनामध्ये यायला लागला. आणि मग आता परंपरागत शेती विकास कार्यक्रमातून सरकारने आता ठरवलं की सेंद्रिय खतांना आम्हाला प्रमोट करता येईल, सेंद्रिय शेतीला आम्हाला प्रमोट करता येईल. आणि मला म्हणतो दोन शंकर देशपांडे म्हणून आज असते तरी आपल्याला म्हणून काय सांगितलं तो बडा खाद्य माती आहे. बडा खाद्य मात काय म्हणजे असं ते बडा खाद्य माती शेतात टाकावं म्हणजे आज काही होते हो. मग ते कारण काढले नाही की बडावर वेगळे पक्षी येतात, बडाचं लाट जे पाणी पैसे सोडतं आणि त्याच्यावर ते पैशांचे विष्ठा आणि ती माती देखील सुटी करते. आणि त्यांनी त्यावेळी अंधारा अमृत पाणी असं संबोधलं होतं. आणि त्यांनी अंधारा म्हणजे काय तो बडा खाद्य माती आणि अमृत पाणी म्हणजे काय तर त्यांनी खूप सांगितलं गोडगावचे
काळ होतं की आपल्याला परस्पर कॅरेक्टर काय किंवा पुरुष म्हणजे काय आणि याच्यावर सांगतो मुलांची बायोडायनॅमिक भांड झाली आता इंग्रजी मध्ये त्याला बायोडायनॅमिक म्हणतात मराठी काय म्हणतो त्याला जैवविविधता जैवविविधता म्हणजे काय तुम्ही लक्षात घ्या पहिले तुम्ही मका रा ज्वारी बाजरी आपण कपाशीच्या दोन आत झाले का एक आत आपण टाकायचो म्हणजे पक्ष्यांना थांबे द्यायचो पक्षी आले का पक्षी काय करायचे त्यांचे काही कीटक खायचे विष्ठा टाकायचे म्हणजे जैवविविधता बायोडायव्हर्सिटी म्हणजे नैसर्गिक निसर्गाला मान्य असणारी आणि पैसे ओतून न करता एका जागेला जाताना दोन पक्षी आले त्यांनी चार जर कीटक जे आपल्याला घातले गेले जर खाल्ले तर शेती पण नियंत्रित पाहिजे बऱ्याच वेळ तुझा देतो एक चवणी टाकायचो आपण कपाशी मध्ये बरोबर आहे का कपाशी चवणी काय टाकायचो पण घ्यायला टाकायचो मावळ्याला कपाशी आवडत पहिले चवणी आवडते तो मावा जो होता तो कपाशीवर पडायचा कुकरवर पडायचा चवणीवर पडायचा आणि मग आम्हाला कपाशी सुरक्षित राहायची म्हणजे थोडक्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला जी नीती शिकवली ती नीती होती की आमची कपाशी सुरक्षित राहायला पाहिजे आणि आमचा मावा चवळीवर पडला तर चवळी खाय होतो तुम्हाला खायला देतो पण आम्ही कपाशी खाऊ नको आता मात्र आम्ही चवळी काढून टाकली आणि आठ पॉम पिढा एक हात दोन हात बार पॉम पिढा काही नाही तो मावा गडबड होत नाही आणि अशा पद्धतीने आपण धोक्याची जास्त गडताची शेती करायला लागलो आणि आज चवळी टाकत आज तुम्हाला माहिती तुम्ही आज तुम्हाला शास्त्रज्ञ आहे सगळे पण तुम्हीच ते शिकवले आम्हाला तुम्ही काही काय टाकायचं लाल पेपरा तूर उडी मूग टाकायची मी आपण कपाशीमध्ये कावर टाकायचं बरं मला करू शकते सारखे करून आपल्यामध्ये विविध धान्य आपण टाकायचं तूर उडी मूग त्या धान्याच्या फुलांवर मधुमक्षी काय तुंगा असे येतात आणि ते पराकी वगैरे होतात आणि हे आपल्याला प्रयोग म्हणून आपल्याला छोटा गट तयार करता येईल का
छोटा क्लस्टर तयार करता येईल का? आणि मग सरकारने सांगितलं, सरकारला आम्ही म्हटलं की सर मोदी साहेबांना कृषी मंत्र्यांना विनंती केली की सेंद्रिय शेतीमध्ये लोकांना विश्वास उत्पन्न की आम्हाला खर्च भेटणार नाही. मग सरकारने धोरण तयार केलं, तुम्हाला सरकारला सांगितलं का याची योजना सांगितली का? तर एका गटाला 20 हेक्टरचा एक गट असेल, किती 20 हेक्टरचा, आणि त्या 20 हेक्टरच्या एका गटाला आपल्याला सरकार जे तुम्हाला गुणपार पाळून मग फक्त आपल्याला जो आरक्षण आहे त्या आरक्षणाचा दशपर्य आकर किंवा आपल्याला बाहेरून आता तेव्हा डॉक्युमेंट काय करायचे ट्रायकोडरवर काय ट्रायकोडरवर म्हणतोय का काय पुरा सांगतोय का ट्रायकोडरवर काय जैविक बुरशीनाशक म्हणजे आपण बुरशीनाशकासाठी जे रासायनिक पाहतो ते काय करतात जे मित्र कीड आपल्याला अन्न निर्मिती करतात तर ते खाऊ टाकतो आपण. म्हणजे जे मित्र आपल्याला मदत करणारे आपण त्या बुरशीला मारण्यासाठी त्यांना पण खाऊ टाकतो. माव्यासाठी आपण मारतो, कपाशीवर म्हणजे आमचे बाकीचे मित्र आमच्यासाठी अन्न निर्मिती करतात ते मारून टाकतो. म्हणजे आम्ही काय करतोय की आपण मारतोय का पिकतोय तर त्यामुळे थोडं शेती झाली पाहिजे, बरोबर पराग शेती झाली पाहिजे. आणि ऋषी आणि ऋषी ही आपली संस्कृती आहे, त्यामुळे आपली जी मूळ संस्कृती होती म्हणून तिला नाव परंपरागत कृषी दिलं आहे. म्हणून 20 हेक्टरच्या गटाला सरकार आपल्याला थेट अनुदान देणार आहे असे 20 गटाचा एक प्रश्न बरोबर सर 15 म्हणजे 30 म्हणजे 300 हेक्टर म्हणजे आता समजा तीन गोटा एक गट केला उदाहरण 20 हेक्टरचा, आता पिंपरीला 20 हेक्टरचा गट केला, सिरगावला 20 हेक्टरचा केला, आता समजा तुम्ही मातोड्याला केला धान्याच्या स्वरूपात कधी ट्रॅप क्रॉप म्हणजे जर ट्रॅप क्रॉप लावले आता शिक्षण करायला लागले, मान्य करायला लागले, वापस
तू बोला बोला 99% नव्याण्णव टक्के 100% येतो तसा नाशिकला प्रति माणसा मागे डॉक्टरांची संख्या वाढली आईच्या दुधामध्ये आई तू काय करतं अमृत बरोबर का आई तू म्हणजे अमृत आणि आईच्या दुधामध्ये काही रासायनिक खतांचे अंश जर मिळायला लागले तर ते आईचं दूध नाही कृत्रिम अंश आहे का काय हा प्रश्न त्यांनी विज्ञानाने टाटा संस्थेने संशोधन केले मग समाजात काही लोक
आपण नकारात्मक राहू नका, समजून उमजून डोळ परिषद घ्या आणि त्याच्यातून चांगल्या पद्धतीने आपल्या पुढे जात नाही. पण आज जास्तला बोलतात म्हणजे गोष्टी दारा भेट दिलं दादा संपास दिलं माझा आवडीचा विषय आहे. त्यामुळे माझी विनंती आहे कोणकोणते गाव प्रयत्न करत आहे आता हात लागल्यावर कोणते गाव सक्रियकरण करणार आहे. विभोट देवळी पिंपरी मातोंडा शिरगाव अजून बाकी पण आहे बाकी योजना आपण मांडू मुख्यमंत्र्यांनी आपल्या शेजारच्या दादा मुंडेंनी त्यांच्या उरलेल्या गावाला पोहोचवलं
रुपयांनी मांडलो त्याठिकाणी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आणि तेव्हा आमदार जळगाव जिल्ह्यातले 460 गाव आले बाकीचे गाव घायगाव ठिकाणी त्यांनी सांगितलं 1 लाख पाणलोटचे गाव होतो निवडायला खूप होतं. आता आपण दुसरा टप्पा मुख्यमंत्र्यांनी काल घोषणा केली की पोकरा दोन आपण चालू करतोय. मी आता सगळ्या आमदारांना काल पत्र दिलं पालकमंत्री गुलाबभाऊ आणि दिलीप मुंडाई पण त्या ठिकाणी घेतलो की आता आमचे राहिले गाव आहे पाहिजे जबाबदारी सगळ्या आमदारांना प्रयत्न केले. आता अवजन बँकला 60%, आमच्या बँक हाऊसला 60%, गोडाऊनला 60%, शेतीला 60%, ग्रीन हाऊसला 60% अनुदान आहे. त्यामुळे आता शेतकरी गटाची तयारी करा. अट आहे एक वर्ष तुम्हाला गट पाहिजे आणि गट दोन्ही गाडी केलं ते फक्त कृषी बोलावर आहे. आपल्याला 40 किलोमीटर लायकी नाही फक्त कॉन्क्रीट वर लायकी नाही यावे फक्त कृषी बोलावर गट दोन्ही गाडी असतो. एक वर्ष तुम्हाला गट असेल तर बँक हाऊस ग्रीन हाऊस शेतकरी आपल्याला Thank you.